नमस्कार, मी गजानन राऊत, संचालक श्री क्लासेस लोणार. बऱ्याच पालकांचं मला म्हणणं होतं की अबॅकस म्हणजे काय, अबॅकसबद्दल थोडीशी माहिती सांगा, अबॅकस कोर्स केला पाहिजे नाही केला पाहिजे, फायदा काय आहे. तर ज्यांना अबॅकसबद्दल संपूर्ण माहिती घ्यायची आहे त्यांनी हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा अशी मी त्यांना विनंती करतो. तर सर्वात पहिले आपण पाहू अबॅकसचा जन्म कुठे झाला. तर आर्यभट्टाने 5व्या शतकात अबॅकसबद्दल संकल्पना मांडली होती, परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की पुढे आपल्या देशाला त्या संकल्पनेवर काम करता नाही आलं आणि ती संकल्पना मग जॅपॅनीज, चायनीज आणि रशियन लोकांनी तिला पुढे नेलं. हा जो तुम्हाला समोर अबॅकस दिसतोय तर हा जॅपॅनीज अबॅकस आहे, तो संपूर्ण आपण समजून घेऊ. सर्वात पहिले मी सांगतो की नेमका अबॅकस कोर्स नेमका आहे काय. तर विद्यार्थी मित्रांनो किंवा पालकांनो, शिक्षणाचं ध्येयच आहे की बुद्धीचा विकास, बुद्धीचा, शरीराचा, मानसिक विकास झाला पाहिजे. तर बुद्धीचा विकास करण्यासाठी अबॅकस सारखं एक दुसरं महत्त्वाचं साधन पुन्हा कोणतं नाही आहे. तर आता या डिजिटल जमान्यामध्ये काय झालेलं आहे की संपूर्ण गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेटरवर आपण करतो आहे. त्यामुळे बघा ना, दुकानदारांनासुद्धा कॅल्क्युलेटरचा यूज करून त्यांना डोक्यात ठेवायची गरज नाही. तर डिजिटल कॅल्क्युलेटर आल्यामुळं आपल्या बुद्धीचा विकास खूप कमी होतोय. मुलंसुद्धा काय करतात, आज एखादा गणिताचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा तर डोक्याला टेन्शन घेण्याऐवजी, विचार करण्याऐवजी ते काय करतात, गुगलवर सर्च करण्याचा प्रयत्न करतात किंवा अजून कॅल्क्युलेटरचा वापर करून ते प्रश्न सोडवत आहेत. त्यामुळे कुठेतरी पुढे जाता जाता त्यांच्या बुद्धीचा विकास खूप कमी झालेला आहे. तर अबॅकसच्या माध्यमातून तो बुद्धीचा विकास हा कमी वयामध्ये मुलांचा आपण करून घेऊ शकतो. एकदा का बुद्धीचा विकास झाला की त्या मुलांना समोर कुठेही अडचणी येत नाहीत. परंतु लहान वयात जर मुलांना डिजिटल कॅल्क्युलेटरची सवय लागली तर भविष्यामध्ये त्यांना खूप प्रॉब्लेम्सला फेस करावं लागेल. तर बुद्धीचा विकास करण्यासाठी अबॅकस हे साधन खूप महत्त्वाचं आहे. संपूर्ण जापान, इस्रायल, इतर ज्या प्रगत देश आहेत अमेरिके सारख्या ठिकाणीसुद्धा लहान वयातच अबॅकसचे कोर्स करून घेतले जातात. तर यालासुद्धा एक कॅल्क्युलेटरच म्हणता येईल. आता पूर्वी विचार करा, डिजिटल कॅल्क्युलेटर येण्याच्या अगोदर काय होतं, कोणतेही दुकानदार मेंटली कॅल्क्युलेशन करायचे. आज लोकांना कॅल्क्युलेशन करता येत नाही आहे. का करत नाही, कारण गरजच पडत नाही. उदाहरणार्थ बघा, आपला डावा हात आणि उजवा हात, जास्त आपण कोणता वापर करतो, उजवा हात. आणि जास्ट कॉन्फिडन्स कोणत्या हातामध्ये, आपल्या उजव्या हातामध्ये. कोणतेही काम करताना आपल्याला उजव्या हाताना प्रेफरन्स द्यावं लागेल. पण एखाद्या वेळी जर आपल्या उजव्या हाताला काही झालं आणि डाव्या हाताने जर काम करायचं पडलं तर आपल्याला किती बुद्धीचा वापर करावा लागेल, विचार करा. जसं तुम्ही रोजचं काम करता तसं करू शकत नाही. त्यामुळे बुद्धीचा विकास करण्यासाठी माणसाला दोन मेंदू आहे, दोन मेंदूचं, डावा आणि उजवा मेंदू, या दोघांचं तारतम्य बाळगून आपल्याला जर काम करता आलं तर त्याचा बौद्धिक विकास खूप जबरदस्त होतो. बघा, जे सबकॉन्शियस माइंड आहे, सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, जो पॅटर्नने काम करतो. उदाहरणार्थ मोटरसायकल आपण चालवतो, त्या मेंदूला आपल्या समजलेला आहे की मोटरसायकल कशी चालवायची, गिअर कसं दाबायचं. किंवा मुलांना शाळेचे रस्ते, अभ्यास, हा पारंपरिक अभ्यास त्यांना माहिती आहे. परंतु ज्यावेळेस आपण नवीन गोष्ट शिकतो त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या मेंदूचा पण, कॉन्शियस माइंडचा पण वापर करावा लागतो. आणि मुलांना ज्यावेळेस दोन्ही मेंदूचा सारखा उपयोग करावा लागतो त्यावेळेस त्याच्या बुद्धीचा विकास होतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तर बौद्धिक विकासासाठी अबॅकस हे कोर्स आपण सर्वांनी केलाच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिले समजून घ्या अबॅकस काय. तर एक कॅल्क्युलेटर हे सिम्पल गोष्ट आहे. हे बेसिक जे काही आपले डिजिट्स आहेत 0 to 9 यावरच आधारित आहे. बघा, बेसिक कुठेही जात नसतं, बेसिक बेसिकच असतं, ती त्या ठिकाणावर सगळे शोध लावलेले आहेत. तर बेसिकमध्ये काय केलं, एका फ्रेममध्ये काय केलं, बघा, उभे तुम्हाला ज्या खूप सारे ह्याला रॉड्स म्हणतात, हे जे मधात तुम्हाला जी ब्लॅक पट्टी दिसते तिला आन्सर बार म्हणजे उत्तर, या ठिकाणी आपलं उत्तर शो होतं. जसं एज इक्वल टू दाबून तुमचं डिजिटल कॅल्क्युलेटर काम करतं. त्यानंतर या वरच्या या सर्वांना बीड्स म्हणतात, हे जे तुम्हाला दिसत आहेत ना, जे जे ह्या या सर्वांना बीड्स म्हणतात. या वरच्यांना अप्पर बीड्स म्हणतात, यांना लोअर बीड्स म्हणतात. सिम्पल भाषा, लोअर म्हणजे खालचे, अप्पर म्हणजे वरचे. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल हे बीड्स, रॉड्स आणि ही पूर्ण संपूर्ण फ्रेम. आता याला वर्क कसं करते बघा, याच्यावर कॅल्क्युलेशन कसं करायचं. सर्वात पहिले म्हणजे लेवल्स आहेत, पहिली लेवल, दुसरी लेवल. आता पहिल्या लेवलमध्ये काय की नंबर याच्यावर शो करता आले पाहिजे, 1 digit addition, 1 digit subtraction, मग हळूहळू 2 digit, मग 3 digit, मग 4 digit, मग मल्टिप्लिकेशन, मग डिव्हिजन, मग डेसिमल म्हणजे पॉईंटचा गुणाकार, भागाकारसुद्धा आपल्याला या ठिकाणी करता येतो. मग मुले काय करतात, सुरुवातीला या किटचा वापर करतात. हे टीचरचे अबॅकस आहे, हे टीचर किट आहे. एक छोटी किट्स ही मुलांसाठी किट असती, बस त्याच आकारामध्ये. तर मुले यावर कॅल्क्युलेशन करत असतात, तर यावर कॅल्क्युलेशन करून ते उत्तरं लिहित असतात. या पद्धतीने त्यांच्या दोन्ही मेंदूचा विकास होतो, तो विकास आपल्याला घडून आणायचा आहे कमी वयामध्ये. तर सर्वात प्रथम आपण समजून घेऊ नेमकं वर्क करतं कसं, वर्क करतं कसं. बस सिम्पल 0 to 9 हे डिजिट आहेत. आणि या ठिकाणी आपण पकडूया एकक, दशक, शतक.
बरोबर। तो या ठिकाणी हा मधला जो डॉट दिसतोय तुम्हाला याला म्हणतो आपण युनिट प्लेस, एकक स्थान। इथून इकडे दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दस लक्ष, इथपर्यंत, इथून इकडे आणि यानंतर इथे पॉईंटचं, डेसिमलचं, ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल मी डेसिमल कसं आहे। तर विचार करा, सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचे, नंबर कसे शो केले जातात या ॲबॅकसवर, नेमकं वर्क कसं करते। तर सिम्पल कॉन्सेप्ट आहे, एकदम सोप्या, जसं लहान लेकराला शिकवतात बस त्याच पद्धतीनं असतं। आपल्याला वाटतं खूप अवघड, पण किती तुम्हाला सोप वाटेल हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्हाला समजेल, आणि तुम्ही काही छोटे छोटे कॅल्क्युलेशन तर करायला पण लागसाल। तर हा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पहा, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील। तर बघा, आता सगळ्यात पहिले आपल्याला एक नंबर याच्यावर शो करायचा आहे। मग एक नंबर कोणत्या याच्यावर असणार आहे, एकक स्थानावर असणार आहे ना, कारण सिंगल डिजिट आहे। उदाहरणार्थ बघा, आता एकक स्थान कोणतं आहे, हा जो डॉट दिसतोय तुम्हाला इथे मी बोट ठेवते, हे बघा एकक स्थान आहे। तर मग बघा, एक, दोन, तीन, चार, ह्या चार बीट दिसतात, त्याची वनची व्हॅल्यू आहे, म्हणजे एकक स्थानावर एकची व्हॅल्यू, एक, दोन, तीन, चार। मग मला एक नंबर दाखवायचा तर मी एक नंबर दाखवेन, जर दोन दाखवायचे तर दोन दाखव। बघा, या आन्सर बारला जे टच झालेले आहेत ते आपलं आन्सर आहे। सध्या या ठिकाणी किती दिसत आहेत, दोन दिसत आहेत, आता किती झाले, तीन उत्तर आहे आपलं, आणि या ठिकाणी चार नंबर आपण शो केले। आता पाच, पाचचा प्रॉब्लेम आला, पाचवा तर खाली नाही आहे। तर मग त्यांना एक अरेंजमेंट केलेली जॅपानीज लोकांनी की पाच कसे शो करायचे, हे चार वापस घ्यायचे आणि हा वरचा जो अप्पर बीड्स आहे त्याला एक पाचचा, म्हणजे फाईव्ह टाईम्समध्ये, पाचच्या पटीमध्ये त्याची अरेंजमेंट केलेली। मग हा पहिला युनिट प्लेचा हा किती आहे, पाच झाला आहे। आता परत आपल्याला सहा नंबर शो करायचा आहे, हे बघा सहा, त्यानंतर परत सात, हा बघा सात, त्यानंतर आठ, हा बघा आठ, आणि त्यानंतर नऊ। मग मॅक्झिमम एकक स्थानावर एवढेच अंक होऊन नंबर बनेल, एक तर झिरो असेल, झिरो म्हणजे इथं काहीच नाही, पहिले युनिट प्लेस समजून घ्या, काहीच नाही आहे। वन म्हणजे या ठिकाणी आपण वन, टू, थ्री, फोर ॲड केला, नंतर फाईव्ह म्हणजे वरचा। आता इथे टोटल किती झाले आपल्या आन्सर बारवर, हे पाच, आणि खालचे एक एकची व्हॅल्यू म्हणजे चार, पाच आणि चार आणि नऊ। तर अशाच पद्धतीने इकडे पण समोर आपल्याला जात आहेत। आता दहा कसे, दहा कसे, दहा कसे असतात, मग दहा म्हणजे युनिट प्लेसवर झिरो आणि टेन्स प्लेसवर वन। मग युनिट प्लेस आपण केला झिरो आणि टेन्स प्लेसवर करायचा वन, सिंपल आहे, टेन्स प्लेसवर केला आपण वन। म्हणजे आता किती झाले, हे टेन झाले, बघा वन आणि झिरो, कसा लिहितो आपण टेन। मग हे झाले ट्वेंटी, वीस, थर्टी, फोर्टी, तर फिफ्टी कसे दाखवायचे, हे वरचे फाईव्ह खाली घेतले, हा फाईव्ह नाही येत, हे टेन्स प्लेसचे फाईव्ह आहेत, म्हणजे इकडे झिरो आहे। बघा इथपर्यंत आपला नंबर, इथं काय आहे झिरो, म्हणजे किती झाले फिफ्टी। तर अशा पद्धतीने बघा, फिफ्टी म्हणजे पाचशे, फाईव्ह हंड्रेड, फाईव्ह थाउजंड, बघा फाईव्ह थाउजंड इकडे झिरो झिरो झिरो, फाईव्ह झिरो 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 म्हणजे काय, पाच हजार, इतकं सिंपल आहे। आता चला, तुमच्या लक्षात आले असेल तर काही हे नंबर्स आपण या ठिकाणी शो करूया, ठीक आहे, चला माझ्यासोबत। आता सात नंबर आपल्याला या ठिकाणी शो करायचं, बघा बघा थोडीशी बुद्धी वापरा, व्हिडिओ पॉज करून बघा, वाटलं तुमचं उत्तर बरोबर येतं का। तर बघा सात, तर सातमध्ये काय करणार, खाली सात आहेत का आपल्याकडे, नाही आहे, आणि युनिट प्लेसवर एकटाच अंक आहे, त्यामुळे आपल्याला एकाच नंबरवर दाखवावं लागेल। मग कसं होईल बरं, खालचे तर फक्त चारच होतील, मग काय करावं लागेल, व्हेरी गुड, वरचे पाच घेतले, पाच आणि खालून किती घ्यावं लागतील मग आपल्याला, दोन, व्हेरी गुड। तर बघा सात आपण ह्या ॲबॅकस किटवर दाखवलेले आहेत। त्यानंतर बघूया आपण, याला झिरो करून घेऊ, परत आपल्याला दाखवायचे ट्वेंटी फाईव्ह, म्हणजे पंचवीस, कसे दाखवू सांगा, युनिट प्लेसवर फाईव्ह, टेन्स प्लेसवर टू, कोणते आपलं युनिट प्लेस, इथे इथे दाखवायचे आपल्याला फाईव्ह, हे झाले फाईव्ह। आता ट्वेंटी म्हणजे वीस, वीस कुठे आहे, हे बघा काय दिसतं तुम्हाला, ट्वेंटी फाईव्ह, ओके। आता सिक्स हंड्रेड आपण कसं दाखवणार, कोणत्या प्लेसवर, किंवा इथून घ्या, युनिट प्लेसपासून घ्या, तुम्ही कुठून स्टार्ट करू शकता, आपण कुठून करू, युनिट प्लेसवर, युनिट प्लेसवर किती दाखवायचे, नाईन, कुठे आपला युनिट प्लेस, हा डॉट, हा डॉट लक्षात ठेवायचा, किती नाईन, हे पाच आणि हे चार झाले नऊ, नाईन। त्यानंतर बघा सेवन, टेन्स प्लेसवर कुठे सेवन, हे फाईव्ह आणि हे टू झाले सेवन। त्यानंतर बघा नाईन, सॉरी सिक्स, सिक्स हंड्रेड, तर सिक्स हंड्रेड कसे दाखवणार आपण, पाच आणि खालून एक, कोणत्या प्लेसवर, हंड्रेड प्लेसवर, फाईव्ह आणि वन सिक्स। तर बघा आपलं उत्तर बरोबर आलं आहे का। आता या आन्सर बारला किती बीट्स टच झालेले आहेत, बघा इथे पाच आणि एक सहा, हे सात आणि हे नऊ, म्हणजे बघा सिक्स हंड्रेड सेवन्टी नाईन। अशा पद्धतीनं आपण
दाखवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर सुरुवातीला हे थोडंसं मेंटली कॅल्क्युलेशन आहे, त्यानंतर ही फ्रेम विद्यार्थी मित्र डोक्यात ठेवतात आणि नंतर आपल्या बोटाचा वापर करून या बीड्स, मेंटली बीड्स म्हणजे डोक्यामध्ये त्यांच्या बीड्स असतात ह्या. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असाल मुलं कॅल्क्युलेशन करतात काय, सायन्स आहे त्याला, उगस्त काही करत नसतील ना, तर ह्या बीड्स ते खालीवर खालीवर करून दोन हाताने लगेच आन्सर बारला उत्तर काढतात, म्हणजे कॅल्क्युलेटरचं काम करतात. पण थोडी जर्नी मोठी आहे, लवकर सुरू करावी लागेल, कारण 7 लेवल जर कम्प्लीट करायचं असेल तर टाईम आपल्याला कमी लागणार आहे. बुद्धीचा विकास करण्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे हा. सर्व विद्यार्थ्यांना मित्र सांगेन, तुम्हाला जिथे भेटेल त्या ठिकाणी हा अभ्यास कोर्स तुम्ही करून घ्या, करून घेतला पाहिजे. आणि जर तुम्ही लहान वयात असाल, 5वी 4थी 3री 2री, तर 100% हा कोर्स करून घ्या. बुद्धीला चालना देणारा हा सगळ्यात मोठा कोर्स आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना पण पाठवा, तुम्हीसुद्धा याच्यामधून काहीतरी शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.